अंकिता सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अन्नदानाचा उपक्रम हाती घेण्यात आला. अंकिता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सिद्धेश्वर मंदिर परिसरात अन्नदानाचा उपक्रम हाती घेण्यात आला. सध्या असलेला कोरोनाचा काळ तसंच एकंदरीत उद्भवलेली परिस्थिती ध्यानात घेत सामाजिक बांधिलकी या नात्यानं अंकिता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं सिद्धेश्वर मंदिर परिसरात गरजूंना अन्नदान करण्यात आलं. माजी महापौर शोभा बनशेट्टी तसंच काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक विनोद भोसले, बसवराज शास्त्री आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा अन्नदानाचा उपक्रम घेण्यात आला. मल्लीनाथ हब्बू, राजू हब्बू, आनंद हब्बू, सिद्धलिंग हब्बू, सुनीता हब्बू, रेणुका हब्बू, कल्पना पाटील, निकिता हब्बू, योगेश हब्बू, सिद्धेश हब्बू, मंजुनाथ हब्बू, बसवराज विभूते, दीपक नंदीमठ, सिद्धाराम करीमुंगी, बसवराज देगील, राजू इनामदार, चंद्रकांत पाटील, जयराज नागणसुरे आदींची याप्रसंगी उपस्थिती होती. आज एक अंतःकरण संबंधाचा एक कार्यक्रम आहे. अंकिता हे आमचं मल्लीनाथ बाबूचा अंतःकरणाचा एक चैतन्य रूपी एक त्या अंकितावर आमचं मल्लीनाथांचा नाही ते माया होतं म्हणून त्यांच्या आत्माला विशेष शांती मिळावा आणि एक सामाजिक प्रज्ञेनं राष्ट्रीयत्व भावनेनं आणि अन्नदान केल्यानंतर एक सामान्य एक हे कार्यक्रम करत असताना मल्लीनाथाच्या अंतःकरणामध्ये अंकिताचा एक स्मरण राहावं म्हणून ते कार्यक्रम आयोजन केलेले आहे. आपल्या मुलीच्या नावावर अन्नदान करायचं हे एक योग्य त्याचे विचार आहेत. त्याला मी ह्या गोष्टीबद्दल शुभेच्छा देतो आणि त्यांनी वर्षभर आपल्या मुलीच्या नावाने गोरगरिबांना प्रत्येक ठिकाणी जाऊन अन्नवाटप करण्याचं त्यांनी ध्येय केलेलं आहे आणि वर्षभर विविध कार्यक्रम मुलीच्या नावावर घेणार आहे. गेल्या वर्षापूर्वी जेव्हा अंकिता अश्विनीमध्ये होती महिनाभर मल्लू तिथं तिची सेवा करत होतो. रोज रात्री 1-2 पर्यंत आम्ही दोघंजण तिथं थांबत होतो. त्यांनी रोज तिथं आलं की 10-11 येणार रात्री माझ्यावर रात्री 1 वाजता दुकान बंद करून आम्ही दोघंजण तिथं जेवण करून येत होतो. त्यांनी त्याच्या मुलीसाठी 1 वर्षभर फार प्रयत्न केला परंतु सिद्धारामेश्वरने त्याला यश दिले नाही, अपयश दिलं. त्याची खंत न बाळगता पुढील भविष्यामध्ये माझ्यावर अंकित आहे असे समजून तो कार्य करत आहे.